आज कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनमध्ये सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर ह्या सर्व तालुक्यात सर्व जिल्ह्यातील वकिलांची जी खंडपीठ कृती समिती आहे त्या समितीची मीटिंग आयोजित केली होती. 15/4/2014 चीफ जस्टिस मोहित शहा आम्ही त्यांची भेट घेतली होती आणि त्या दरम्यान त्यांनी सांगितलं होतं की आय एम गोईंग टू पास अ डिसिजन, कीप द पेशन्स. आणि त्यांनी त्या जंटलमन्स प्रॉमिसवर, त्यांच्या जंटलमन प्रॉमिसवर आम्ही थांबलो होतो आणि त्यांच्याकडून या कोल्हापूरमध्ये 5 जिल्ह्यासाठी खंडपीठाची मागणी आहे ती पूर्ण होईल या आशेवर आम्ही थांबलो होतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 15/4/2014 आम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना पुरेसा वेळ दिला आहे असं खंडपीठ कृती समितीचं म्हणणं आहे. जो काय निर्णय घ्यायचा आहे ते निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी फारशी जी काही उपलब्धता आहे, माहितीची उपलब्धता असू दे, केसेसच्या पेंडिंगची उपलब्धता असू दे, किती पक्षकार त्यामध्ये इन्वॉल्व आहेत याची उपलब्धता असू दे, किंवा मुंबईच्या दृष्टीनं किंवा मुंबईच्या तुलनेत कोल्हापुरात न्यायदान किती सुलभ आणि किती कमी खर्चात होईल याची सर्व उपलब्धता एका क्लिकवर अवेलेबल आहे. त्यासाठी फारसं बघायचं कारण नाही, कारण ह्या कॉम्प्युटरच्या जगात संपूर्ण कॉम्प्युटरायझेशन झाल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यासह 5 जिल्ह्यातील पेंडन्सी ह्या नामदार हायकोर्टमध्ये एका क्लिकमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे कृती समितीचं असं म्हणणं आहे की थोडंसं ह्या निर्णयामध्ये दिरंगाई होत आहे. गेली 25 वर्षाचा हा लढा आहे, हा लढा प्रातिनिधिक स्वरूपात हा वकिलांनी चालू केलेला लढा आहे. ह्या लढ्यामध्ये आम्ही प्रातिनिधिक जर 15,000 वकील दिसत असलो तरी ह्या 5 जिल्ह्यामधील जवळजवळ 1,00,000 जास्त पक्षकार ह्या लढ्यामध्ये आहेत आणि हा जो लढा आहे हा या 5 जिल्ह्यातील पक्षकारांचा लढा आहे की आम्हाला न्याय द्यावा. केंद्र शासनाचं धोरण आहे की जस्टिस ॲज डोअर स्टेप. हे जर धोरण आपण बघितलं तर आमची जी मागणी आहे ती पूर्णपणे लेजिटिमेट मागणी आहे. आम्ही एवढी इतकंच आमची मागणी आहे की आम्हाला न्याय द्यायचा आहे आणि न्यायाची यंत्रणा, न्यायाची व्यवस्था कोल्हापूरमध्ये द्या, जेणेकरून इथल्या कोल्हापूरच्या न्यायालयातील लोकांना किंवा पक्षकारांना मुंबईपर्यंत जाण्याचं टाळावं आणि न्याय त्यांना जलद मिळावा. ह्या कायद्यामध्येच म्हणलं आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. तर हा सूत्र जर आपण बघितलं तर कुठल्याही परिस्थितीत आमची जी मागणी आहे ती अत्यंत लेजिटिमेट मागणी आहे आणि ही मागणी विचार करायला थोडीशी दिरंगाई होते असं ह्या सर्व खंडपीठ कृती समितीचं निर्णयाप्रत आम्ही आलेलो आहोत. आम्ही कीप पेशन्स म्हटल्यानंतर आम्ही पेशन्स राखलेले आहे, असं नाही की आम्ही पेशन्स राखले नाही. 58 दिवसाच्या आंदोलनामध्ये एकही चुकीची घटना आमच्याकडनं घडली नाही. 58 दिवसानंतर जेव्हा आंदोलन स्थगित झालं, आंदोलन बंद केलं असं मी म्हणत नाही, आंदोलन हे चालूच आहे. आंदोलन जेव्हा स्थगित झाल्यानंतर 58 दिवसामध्ये जी काही कामं पेंडिंग होती त्या कामामध्ये वकिलांनी जास्तीत जास्त वेळ देऊन त्या कामाची निर्गत करण्याचा प्रयत्न केलेला. ह्या 58 दिवसाच्या आंदोलनामुळं न्यायसंस्थेवर जो काही ज्यादा ताण पडला होता तो ताण देखील आम्ही या वकिलांनी दूर केला आहे. आम्ही पेशन्स पाळलेले आहेत, त्यामुळं आता पेशन्स आमचे कमी होत चालले आहेत, कारण पक्षकार आम्हाला येऊन विचारू लागले आमच्या कामासाठी जे काय लढा सुरू आहे हे कधी होणार. त्यामुळं आता आम्ही ह्या कृती समितीने असा निर्णय घेतला आहे की पुन्हा आम्ही माननीय चीफ जस्टिस मोहित शहांना भेटतो आहे, त्यांना आम्ही पत्र देतो आहे आणि त्यांना आम्ही रिक्वेस्ट करतो आहे की आपल्या सांगण्याप्रमाणे आम्ही पेशन्स राखल्या होत्या आणि अजूनही राखलेले आहेत आणि आम्हाला आपल्याकडून ह्या निर्णय या जी खंडपीठाची जी लेजिटिमेट मागणी आहे यासाठी अत्यंत तातडीनं जलदरित्या आपला निर्णय अपेक्षित आहे असं आम्ही त्यांना पत्राद्वारे कळवतो आहे. पत्रावर त्यांची काय प्रतिक्रिया येत्या किंवा पत्रानंतर त्यांच्याकडून आम्हाला काय डिसिजन येतो ह्यानंतर आमच्या आंदोलनाचं स्वरूप पुन्हा आम्ही घोषित करू. त्यासाठी पुन्हा आम्ही सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणचे पाचही जिल्ह्यातील लोक कधीही यासाठी यायला तयार आहेत. आमची जी एकी होती किंवा आमच्या आंदोलनाचं जे बळ होतं, एक सगळ्यांनी एकत्र राहून आंदोलन करायचं हे बळ पेशन्ससह आज अखेर चालू आहे आणि एकत्र आहोत आम्ही. आणि चीफ जस्टिस मोहित शहा यांना पत्र दिल्यानंतर ते आम्हाला वेळ देतील आणि त्या भेटीदरम्यान काय निर्णय होईल आम्हाला असं वाटतं की हा आमचा प्रश्न मिटून जाईल कारण आमची मागणी लेजिटिमेट आहे. पण त्या दरम्यान जो काय मोहित शहासाहेबांच्याकडून जो निर्णय येईल त्या निर्णयानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल असं आम्ही या आजच्या खंडपीठाच्या मीटिंगमध्ये अंतिमपणे ठरवलं आहे.